मटकीची भाजी करण्यासाठी कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे. तेल गरम झाले की मोहरी टाकायची आहे. मोहरी चांगली तळतळू द्यायची. मोहरी तळतळी की चार पाच पाणी कढीपत्त्याची टाकायची. कढीपत्ता परतून घेतला की खोबरं, जिरं आणि कोथिंबीरचं वाटण टाकायचं आहे आपल्याला. हे वाटण चांगलं परतून घ्यायचं आहे. हे वाटण चांगलं परतून झालं की एक टोमॅटो टाकायचं बारीक चिरलेलं. हे टोमॅटो पण चांगलं परतून घ्यायचं मऊ होईपर्यंत. टोमॅटो चांगलं परतून झालं की अर्धा चमचा हळद टाकायची आहे. लाल तिखट टाकायचं आहे चवीनुसार. हा मसाला चांगला परतून घ्यायचा आहे तेलामध्ये. हा मसाला परतून झाला की मटकी आणि बटाटा टाकायचा आहे स्वच्छ धुवून घेतलेला. हे पण थोडं परतून घ्यायचं मसाल्यामध्ये. चवीनुसार मीठ टाकायचं. मिक्स करून घ्यायचं. मीठ चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे. झाकण ठेवून ही भाजी आपण शिजवून घ्यायची आहे 10 मिनटं. 10 मिनटं ही भाजी मी स्वच्छ चांगली शिजवून घेतलेली आहे. मस्त अशी मटकीची भाजी तयार झालेली आहे. बिना कांदा लसूण वापरता आपण ही भाजी केलेली आहे. मस्त अशी भाजी तयार झालेली आहे.